किल्ले हे महाराष्ट्राचे शान आहे, नव्हे तर महाराष्ट्राचे भूषण आहे. इथे नांदलेल्या अनेक राजवटींनी इथे किल्ले उभारलेले आहे. नेमका कोणता किल्ला कुठल्या राजवटीत उभारला गेला काही अपवाद वगळता यामध्ये मते मतांतर आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक राजवटी नांदल्या, त्यामध्ये सातवहन, वाकाटक, चालुक्य, हैदय, मराठे, निजाम, आदिलशहा, इंग्रज, पोर्तुगल, इथे अशा प्रकारच्या अनेक राजवटी वर्षानुवर्ष नांदलेल्या आहेत. या राजवटीमध्ये काही किल्ले नव्याने उभारले गेले तर काही राजवटीमध्ये त्या किल्ल्यांचा जीर्णोद्धार करण्यात आला. अशाच काही किल्ल्यांची आपण या भागामध्ये माहिती घेणार आहोत. अलिबागच्या सागरामध्ये कुलाब्याचा जलदुर्ग आहे. अलिबागच्या बसस्थानकापासून चालत 15-20 मिनिटांमध्ये किनाऱ्यावर पोहोचता येते. वाटेवर कान्होजी आगरे यांचे स्मारक आहे. ते पाहून सागरावरील शिवाजी म्हणून गौरवल्या गेलेल्या कान्होजी आंग्रे यांच्या समाधीसमोर नतमस्तक होऊन आपण किनाऱ्यावर पोहोचायचे. कुलाब्याच्या जलदुर्गाचे वैशिष्ट्य असे की ओहोटीच्या वेळी चालत किल्ल्यामध्ये जाता येते, त्यामुळे भरती आणि ओहोटीचे गणित जुळून कुलाब्याची मोहीम आखणे महत्वाचे आहे. ओहोटीच्या वेळी गुडघाभर पाण्यात चालत जाऊन 15-20 मिनिटात किल्ल्यापर्यंत पोहोचता येते आणि किल्ला पाहून ओहोटी असतानाच परत फिरणे महत्वाचे आहे. कुलाबा किल्ला बांधताना मोठमोठे चिरे एकमेकांवर रचलेले दिसतात. या मोठमोठ्या चिऱ्यांवर सागर लाटांचा फारसा परिणाम होत नाही. तसेच दोन चिऱ्यांमध्ये चुनाही भरलेला नाही, म्हणजे सिमेंटिंग मटेरियल वापरलेले नाही, त्यामुळे मध्ये मध्ये फटी असल्याने लाटांचे पाणी या फटीमध्ये शिरल्यामुळे त्याचा जोर ओसरतो आणि मूळ बांधकामाला हानी होत नाही. अशी वेगळी पद्धत शिवरायांनी या बांधकामामध्ये वापरलेली आहे. कुलाबाच्या किल्ल्यात 17 बुरुज आहेत. या बुरुजांना पिंजरा, नागादारवाणी, तोपखाना, गणेश, सूर्य अशी नावे आहेत. महादरवाज्यावर शिल्पे कोरलेली आहेत. यात मोर, हत्ती, हरण, वाघ अशी शिल्पे पाहायला मिळतात. किल्ल्यामध्ये गडावरील तोफा, पुष्कराणी तसेच अनेक देवदेवतांचे मंदिरे पाहायला मिळतात. आंग्रे यांच्या वाड्याचा चौथारा पाहायला मिळतो. या किल्ल्यामध्ये 5 वेळा आग लागल्याची नोंद आहे. एकेकाळी इंग्रजांना धडकी भरवणारा कुलाबा आज मात्र विपन्न अवस्थेत गेलेला दिसतो.